स्थितिज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी मुलांनो आता आपण स्थितीज ऊर्जेविषयी माहिती करून घेऊया ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते तसेच दाबलेली स्प्रिंग सोडली या वाक्यांमध्ये ताणलेल्या उंचावर दाबलेली हे शब्द त्या वस्तूची स्थिती दर्शवतात धनुष्यातून बाणाचे सुटणे उंचावरचे पाणी खाली असलेल्या नळातून येणे तसेच दाबलेली स्प्रिंग पूर्ववत होणे या सर्व क्रिया होताना वस्तू गतिमान होत आहेत मग मला सांगा या वस्तू गतिमान होण्यासाठी त्यांना ऊर्जा कुठून मिळाली असेल बाई त्या वस्तूंमध्ये त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे ऊर्जा असते आणि त्या वस्तू गतिमान होताना त्यातील ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते बरोबर बरं मला सांगा जर या वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का नाही बरोबर त्या स्थितीत या वस्तू नसत्या तर त्यांचे गतिज ऊर्जेत रूपांतर झाले नसते आणि त्या गतिमान झाल्या नसत्या यावरून आपल्याला असे समजते की पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्या जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात उदाहरणार्थ तुम्हाला चावीचे घड्याळ माहीत असेल या घड्याळाच्या आत चावीमुळे स्प्रिंग गुंडाळलेली असते म्हणजेच त्या स्प्रिंगमध्ये स्थितीज ऊर्जा साठवली जाते चावी दिली की स्प्रिंग गुंडाळली जाते ती हळूहळू सुटू लागली की घड्याळाचे काटे गतिमान होतात त्याचप्रमाणे चावी देऊन चालणारे खेळणे स्थितीज ऊर्जेला इंग्रजीत पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात थोडक्यात स्थितिज ऊर्जा म्हणजे वस्तूत तिच्या विशिष्ट स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा असते स्थितिज ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्व बल गुणिले उंची म्हणजेच पीई बरोबर एम जी एच या सूत्राने काढतात यातील एम म्हणजे मंझे वस्तुमान म्हणजेच मास जी म्हणजे गुरुत्व बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि एच म्हणजे मंझे उंची म्हणजेच हाईट आहे अशा प्रकारे या सूत्राच्या सहाय्याने आपण स्थितीज ऊर्जा काढू शकतो रोहन आता हा खडू घे आणि जमिनीपासून साधारण पाच सेंटीमीटर उंचीवर धरून खाली सोडून दे त्यानंतर सरळ उभा राहा आणि आता हा खडू सोडून दे आता मला सांग दोन्ही वेळेस खडू जमिनीवर सोडल्यानंतर तुला काय फरक दिसून आला बाई उभे राहून जमिनीवर सोडलेला खडू हा पाच सेंटीमीटर वरून सोडलेल्या खडूपेक्षा जमिनीवर जोरात आदळला बरोबर म्हणजेच वस्तू जेवढ्या उंचीवर असेल तितकी त्यामध्ये स्थितीज ऊर्जा जास्त सामावलेली असते आणि स्थितिज ऊर्जा जास्त असल्याने गतिज ऊर्जाही वाढत जाते